गेम दिनं मिळतो मी से ओके फालाचं शेड्यूल किती असेल पडलं सर अध्यक्ष मला फालाचं शेड्यूल सांग ना फाले आम्ही सकाळी केपे मतदारसंघाचं मेळावा असतो आणि त्यानंतर मागीर मुरगाव मतदारसंघ दोन फाले आणि किती बाकीचे ज्या कोलिशन ना ते ना ते युती ते उलयतले त्यांच्या कडे त्या संदर्भात आम्ही उलय ते उलवा पाहिजे तुमच्या पण फाल्यां दोन मतदारसंघाबद्दल ओके अलेक्स रेजिनाल्डो मिळवून गेले तुमचे लिडर आमकाय ते सर किती कमेंट आहे काय ना कमेंट चालू बरं सर विदाउट पॉलिटिकल त्याच्यांना सर त्याच्यांना सर विदाउट पॉलिटिकल सर किती पक्षाची लिस्ट आणि तयार फडणवीस इल्ले किती लिस्ट आणि तयार असा ना ते कसे आले फडणवीस जी आज आले आणि आज आम्ही मांद्रे मतदारसंघाचा मेळावा झाला त्यानंतर अरमल पंचक्रोशी संस्था आसा पळय थंय आमचे महामहीम राज्यपाल राजेंद्र आलेकर हांचो गौरव आशिल्लो आणि त्यामुळे त्या संस्थेच्या हातून आमचे अध्यक्ष आमचे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर हांच्यांनी कारण थंय आयोजन केलें त्याचे कारण आमचे जे गव्हर्नर आसताले राजेंद्र आलेकर ते सुद्दां त्या संस्थेचे सभासद सभासद आशिल्ले आणि त्यानंतर तो कार्यक्रम जातकच मागीर शिवोली मतदारसंघाचो आज मेळावो सर एकाच मतदारसंघात दोघांनी हे कार्यक्रम घेतलेले तेथून पळय काय ना पळय कसे आता तो कार्यक्रम जो असलो तो संस्थेचो कार्यक्रम असलो ऑलरेडी ठरलेलो आता कसे असा की परत ते थंयच गेल्ले त्यामुळे वयतना परत दोन तीन कार्यक्रम करून त्यांना येऊपाक जाय आसले म्हणून तो एक कार्यक्रम केलो आणि शिवोलीचो एक कार्यक्रम केलो त्यामुळे ते तसे काय हे नसले कॉम्पिटिशन आणि किती हाचे तसे काय नसले सर कोणा दोघांची तिकीटा दोघांची ह्या जाता कसे पळय त्यांच्यानी सांगा की तिकीट जे असतं ते पार्लिमेंटरी बोर्ड ठरवतं आणि त्यामुळे ते त्याचे तसे हे काय नसले केपे मतदारसंघ असा त्यानंतर मुरगाव मतदारसंघाचं असा मागीर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष येतात त्यांचं मागीर सत्तरी तालुक्यान असलो बिचोले तालुक्या भितर असं त्यामुळे इलेक्शन इयर न्ही ते इलेक्शन टायम तो त्यामुळे सगळीकडे वचप हे करप हे चालू असं आणि सर दोन्ही आमदार म्हणजे आजी आजीमध्ये आमदार दोघांच्या ध्या चालता काल एक वाद झालं पार्सेकरच्या निमंत्रण पत्रिकेत नाव कायच हे ना काच त्यांच्यानी त्यांच्या निमंत्रणही दिले आणि त्यामुळे ते आमदार आज त्या कार्यक्रमातही असले त्यामुळे तसं काही हे ना निमंत्रणाच्या संदर्भाने इश्यू काय ना आणि त्यामुळे ते त्या आता वचून आले सोपे गेले त्या कार्यक्रमात त्यामुळे इश्यू काय ना ओके आयज फडणवीसान भाषण करताना सोपटेची ऑलमोस्ट उमेदवारी डिक्लेअर केली ना त्या संदर्भात पळय कसे असा की त्यांच्यानी स्पेसिफिक म्हणले असा की पार्लिमेंटरी बोर्ड ठरवतो हे सांगितले असं आणि तातून काय म्हटले वेगळं विचार जातो हे तुमचं किरायक नाही तसं कसे असतं की त्या मेळाव्याक त्यांच्यानी कार्यकर्त्यांक मार्गदर्शन केले आणि त्यांच्यानी आपल्या हातून भाषणानं सांगले की फायनली डिसिजन जे असतात ते पार्लिमेंटरी बोर्ड घेतात हे त्यांच्यानी सांगितले असं शिवोले तसेच झाले ना शिवोले मांद्रेकरांचा सपोर्ट करा आणि पुढे चला नाही कसे आता शिवोली मतदारसंघा भीतर तो हे झालो आणि त्यामुळे कार्यकर्त्यांक त्यांच्यानी सगळं मार्गदर्शन करतो ना सांगले की सगळ्यांनी काम करपाक जाय आणि शिवोली मतदारसंघात कारण शिवोली मतदारसंघात आमचे कडेन आज आमदार नात थंय निवडून आयले असा गोवा पर्वतान त्यामुळे आमचो आमदार परत निवडून हाडूंक जाय डेफिनेटली आव्हान केलं तुमच्या मुखार आमी उलयले मायकलाचे म्हणजे त्यांच्यानी ऑफिस ओपन केलं थंय शिवोली पळय तो त्याचो थंय जे ऑफिस ओपन केलें पळय ते भारतीय जनता पार्टीचे ऑफिस वैयक्तीक जो एक एकटो एखादो ओपन ऑफिस करले आयज आमी जे गेले पळय ते पार्टी म्हणून गेले त्यामुळे तिथे जो पार्टीचे हे गेल्ले आसा आमी थंय वचू ना थंय जे कार्यक्रम झालो ऑफिसाचे उद्घाटन झाले ते पार्टीचे ऑफिस न्ही मायकलान कलंगुटी ऑफिस केले जाल्यार ते पार्टीचे ऑफिस जाते त्या मतदारसंघांचे पार्टी आणि त्याने म्हणून त्याने म्हणूंक ना की ते पार्टीचे ऑफिस मायकलाकडे एंटी पार्टी ऍक्टिव्हिटी जाता म्हणून नाही इट इज कसे आता की त्याने पार्टीचे ऑफिस सेपरेट केलं असं म्हणूंक ना न्ही त्याने पार्टीचे त्यांची त्याची दिलेला लोक जे असतात त्याने ते आपले ऑफिस ओपन केले कॉन्टेस्ट करतात म्हणून जाहीर केला मायकला त्यामुळे इलेक्शनाच्या भीतर प्रत्येकाचा अधिकार असता आपापल्या ज्या भागात जाय ते कॉन्टेस्ट करपाक जाय त्यामुळे पार्टीचो उमेदवार असत बाकीचे किती आज आम्ही जे गेल्ले असतात आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा जो मेळावा केला त्या मेळाव्याक दयानंद मांद्रेकर उपस्थित असले आणि आम्ही गेले हा असलो
आमचे देवेंद्र फडणवीस जे असले मुख्यमंत्री असले श्रीपाद भाऊ असलो त्यामुळे आम्ही सगळे गेलो. दॅट इज अ पार्टी प्रोग्राम. पणजेचे तसेच जातं उत्पलन म्हटलं सगळे गोष्टी पण इंडिव्हिज्युअल काय चिंता करणार सगळ्या गोष्टी इलेक्शन डिक्लेअर जाऊन जाग्यावर पडतील. फाल्या फडणवीस गोयन असतले फाल्या फडणवीस साहेब आमच्या गोयन असतात आणि फाल्या आम्ही केपे मतदारसंघाचा मेळावा दौरला फाल्या हांवूय वयतलो आणि त्यानंतर मागीर आम्ही मुरगाव मतदारसंघाचा मेळावा घेतले आणि मागीर ते फाल्या रात सांचे ते परत मुंबई वयतले. ओके आणि मोदीजी गोयन येऊपाचे आहात. मोदीजी गोयन येतले मोस्टली 19 डिसेंबर असे गव्हर्नमेंट फंक्शन जातले. खंयची फंक्शन अशी एक्झॅक्टली हांव नको ते गव्हर्नमेंट कितें आसा कारण वेगवेगळी उद्घाटन आसात वेगवेगळे जे कार्यक्रम आसात येतले. आणि पार्टी प्रेसिडेंटूय येऊपाचे आहात. पार्टी प्रेसिडेंट आमचे 24 तारीख येतले 24 तारीख रातचे पावतले ते रातचो आम्ही फिडालगो हॉटेलान डॉक्टरां बरोबर इंटरॅक्शन कार्यक्रम तांचे बरोबर आसा. कोविड रिलेटेड नॉट इट इज नॉट कोविड रिलेटेड जस्ट पार्टीचे जे आमचे हेल्थ डॉक्टर्स सेल आसा ते प्लस बाकीचे डॉक्टर्स सगळे ॲलोपथी होमिओपथी आयुर्वेदा सगळे डॉक्टर्स त्यांचे बरोबर इंटरॅक्शनचा कार्यक्रम जातो. इज अ पार्ट ऑफ अवर पॉलिटिकल प्रोग्राम. आणि त्यानंतर मागीर दुसरे दीस आम्ही 70 तालुक्याचा मेळावा दौरला आणि त्यानंतर मागीर बिचोली मतदारसंघा भितर आणि साखळीतल्या एखाद्या बुथार ते वयतले. तर आमचा पार्टीचा जो प्रोग्राम चालू असा बूथ चलो अभियान त्याचो ते थोडा आढावा घेतले. 24 तारीख घेतले 25 तारीख वयतले. ओके